प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात लष्कराच्या T-90 भीष्म रणगाड्यांच्या पथकाने सलामी दिली. त्याशिवाय आर्मी एव्हिएशनच्या रुद्र आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सनी डायमंड फॉर्मेशन सादर केली. रोहित देवरानी इन द रुद्रास, कर्नल आर एम कंसवाल इज ऑल्सो इन अ ध्रुव हेलिकॉप्टर. Of the Corps of Signals led by Major Sheena Nair of the 21 Signal Group. सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पॅराशूट रेजिमेंटच्या जवानांनी संचलन केलं. कदमताल पद्धतीने संचलन करत घोषणा देत या शूरवीरांनी केलेलं संचलन रोमांचित करणारं होतं. सलामी मंच के सामने पूर्व सैनिकों की झांकी. राष्ट्र की निस्वार्थ सेवा करने वाले सैनिक. लष्कराच्या दलांपाठोपाठ नौदल आणि वायुदलाच्या सैनिकांचं पथक राजपथावर अवतरलं. नौदलाचे 144 आणि वायुदलाचे 144 जवान यात सहभागी झाले. त्यांनी आपले चित्ररथही सादर केले. राजपथावर लष्कराच्या पथकांनंतर निमलष्करी दलाची पथकं अवतरली. BSFचं दल नेहमीप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण होतं. उंटावर आरूढ होत या दलाने राष्ट्रपतींना सलामी दिली. वायुदलाच्या विमानांनी कमाल केली. मात्र त्याआधी भारताच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या चिनूक आणि अपाची या दोन हेलिकॉप्टर्सचं प्रथमच सादरीकरण करण्यात आलं. दो विमानों में विंग कमांडर नीलेश दीक्षित और विंग कमांडर करण डोगरा. स्पेक्टॅक्युलर. एंड नाउ पीलिंग ऑफ इन थ्री. सुखोई विमानांनी भरारी घेत कसरती सादर केल्या. सुखोई विमानांनी त्रिशूल फॉर्मेशन करत आकाशात खरोखर त्रिशूल सादर केलं. विंग कमांडर यथार्थ जोहरे अलॉंग विथ फ्लाइट लेफ्टनंट एस मिश्रा